नमस्ते फ्रेंड्स, आज आहे दसरा। तर माझ्या मिसेस फौजिया चॅनलकडून आपल्या यूट्यूब परिवाराला खूप खूप दसऱ्याच्या शुभेच्छा। तर साडेतीन मुहूर्तापैकी असणारा आजचा मुहूर्त म्हणजे शिलंगण। आज सोनं वाटतात तेही आपट्याच्या पानाच्या स्वरूपात। तर आज एक सोनेरी नातं घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे। ते नातं म्हणजे नातं नवरा बायकोचं। नातं नवरा बायकोचं काय असावं, कसं असावं, आज ही मी तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून सांगणार आहे। फ्रेंड्स, संसाररूपी सागरात नवरा बायकोचं नातं हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं आणि ते आहेही। खरंच ह्या संसाररूपी सागरात एकमेकांसोबत आपलं संपूर्ण आयुष्य कोणी वाटू शकतं का? यामध्ये सगळेच परिपूर्णपणे उतरू शकतात का? खरं तर या सर्वासाठी महत्त्वपूर्ण असते ती म्हणजे स्वीकृती, एखाद्याचा स्वीकार करणे, तोही त्याचा चांगल्या अथवा वाईट गुणांचे, तेही समोरच्या व्यक्तीला। मग त्या त्याच्या चांगल्या गोष्टी असो वा असो वाईट गोष्टी, सर्व गुणांच्या सहित त्याचा स्वीकार करणे म्हणजे स्वीकृती। त्याच्या पूर्ण गुणांनी त्याचा स्वीकार करणे, तेव्हाच तर हे नातं वाढतं, बहरतं आणि फुलतं, आणि आहे त्यापेक्षाही खूप सुंदर बनतं। एकमेकांच्या दृष्ट गुणांची मोजमाप करत बसल्याने होतं काय? तर आपल्या नात्यातील जीवनाचा नाश होतो। नात्यामध्ये असलं पाहिजे काय? एकमेकांचे दोष समजून त्याचं मोजमाप करण्यापेक्षा त्यात काही सुधारणा करता येईल का हे पाहिलं पाहिजे, सुधारलं पाहिजे। आपल्यामध्ये ज्या गोष्टींची कमी आहे त्या गोष्टींनाच आपली ताकद बनवली पाहिजे। आणि हेच तर आहे दाम्पत्य जीवन, आणि हेच तर आहे वाईटाचं दमन, हेच आहे गुणांचं उदंत। मित्र हो, अर्धांगिनी म्हणजे काय हो, अर्धांग म्हणजे काय हो, सप्तपदी घेऊन सात जन्मासाठी जे एकमेकांसोबत बांधले जातात, त्यांची नाती एकमेकांसोबत जोडली जातात आणि जे एकमेकांचं अर्धांग बनतात। अर्धांग म्हणजे अर्ध अंग, याचं आपण महत्व समजून घेऊया। मित्रत्व, आपण अगोदर चांगला नवरा किंवा चांगली बायको बनण्यापूर्वी जे महत्वाचं असतं ते असतं नात्यामध्ये मित्रत्व। मित्रत्व हे नात्यातील पहिलं पाऊल समजलं जातं, अर्थात सखा, प्रेम। जोपर्यंत एक नवरा बायको आपल्यातील मित्रत्वाचं महत्व नाहीच समजू शकत तोपर्यंत हे नातं सुंदर नाही बनत, अधूर राहतं। यातून जन्म घेते ती भावना, जसं अधिकता, अधिमा, ही द्वेष भावना नात्याला तोडणारी पहिली पायरी असते। त्यामुळे आपल्या दाम्पत्यावर अधिकार गाजवण्याच्या आधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, खरंच तुमचा जीवनसाथी तुमचा सगळ्यात खास आहे का? संसाररूपी सागरात पोहताना आपल्याला खूप गोष्टींचा अडथळा येतो, अनेक प्रश्न पडतात। आपला प्रवास एवढा कठीण आहे, आपल्याला एखाद्याचं प्रेम मिळवण्यासाठी एवढे परिश्रम घ्यावे लागतात? खरं तर हा प्रवास सर्वांनाच करावा लागतो, परिशुद्ध प्रेम काय हे समजण्यासाठी। असं प्रेम जे क्रोध, मोह, अधिकार, अहंकार आणि ईर्ष्या या सर्वांच्या पासून मुक्त आहे। यात आपल्याला साथ असते ती आपल्या जीवनसाथीची। संसाररूपी सागरातील सर्व स्त्रिया ह्या अग्निकुंडातून प्रवेश करतात आणि शेवटपर्यंत जी उतरते ती खरी स्त्री। तीच स्त्री सर्वोच्च मानली जाते आणि तिलाच तर म्हणतात अर्धांगिनी। लग्न, लग्न हा एक संस्कार आहे। लग्न म्हणजे काय? एखाद्या स्त्रीनं किंवा पुरुषानं समोरच्याला मनापासून आपलं मानलं आणि त्याला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा म्हणजेच लग्न। लग्न म्हणजे एखाद्याचा हात पकडून आयुष्यभर त्याच्या सोबतीने चालणं, प्रवास करणं, मग सुखदुःख असो किंवा असो कोणतीही परिस्थिती। संसाराला सुरुवात तर झाली पण शेवट काय? आपण एखाद्या सोबत जीवन व्यतीत करण्याचा निर्णय तर घेतो पण एक क्षण असतो तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच। आपल्या मनात जेवढे विकार असतील तेवढ्या सर्वांचा त्याग करणं महत्वाचं असतं आणि तेव्हाच तर आपण ह्या परीक्षेत उत्तीर्ण होतो। फ्रेंड्स, जाता जाता मात्र एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते। प्रत्येक नात्याचं मूळ हे विश्वास असतं। प्रश्न असा पडतो की विश्वास ठेवायचा कोणावर? मी तर इथं सांगेन, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा जो तुमच्या जीवनातील ह्या तीन खोडी मनोभावे जाणतो, ओळखतो आणि तुम्हाला मानतो। पहिली अशी, तुमच्या हसण्यामागे तुमचं दुःख काय? दुसरं म्हणजे तुमच्या रागामध्ये लपलेलं तुमचं प्रेम काय? तिसरं म्हणजे तुमच्या मौनच्या मागे लपलेलं तुमची ज्वालामुखी, तुमची विवशता। ज्या व्यक्तीला तुमच्यातील ह्या तीन गुणांची पाक असते, जाणीव असते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने कोणत्याही परिस्थितीत कोणतीही दरी पार करण्यास तुम्हाला मदत नक्कीच करते,
तुमची योग्य जीवनसाथी बनू शकते असं मला वाटतं। तसं आता फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा। धन्यवाद।